बघा, सहा बेल एकाच वेळी वाजत आहेत. ह्या बेल अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10, 12 सेकंद एवढ्या अंतराने वाजतात, तर 30 मिनिटाच्या कालावधीत ह्या बेल्स किती वेळा एकत्र वाजतील सर? प्रश्न सोडवायचा कसा? लक्ष द्या, ह्या बेल 6 आहेत आणि त्या अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10 आणि 12 सेकंदाच्या फरकाने वाजत आहेत. मग करायचं काय सर? लेकरांनो, ह्या दर्शवल्या संख्यांचा लसावी काढायचा. लक्ष द्या, बघा, प्रथम 2 भाग द्या. 2 1 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 आणि 2 7 12 ओके. परत 2 भाग द्या. 1 जात नाही, 2 1 2 3 जात नाही, 3 असेच 2 2 4 5 जात नाही, 2 3 6 ओके. आता 3 भाग द्या. लक्ष द्या, 1 असेच 3 1 3 2 भाग जात नाही, 5 भाग जात नाही, 3 1 3 ओके. लक्ष द्या मित्रांनो, लक्ष द्या. आता हे सामायिक आणि हे असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे लसावी. हे सामायिक अवयव 2 × 2 × 3, असामायिक 1 × 1 × 1 × 2 × 5 ह्या सर्वांचा संकलित गुणाकार म्हणजे काय हो? लसावी. ह्या काही बारीक चिरीक गोष्टी पक्क्या पाठ करा. 2 2 4 4 3 12 12 1 12 12 1 12 12 2 24 आणि 24 × 5 120 सेकंद हा आला लेकरांनो लसावी. याचा अर्थ असा, लक्ष द्या मित्रांनो, याचा अर्थ असा, अर्थात 120 सेकंदात किंवा सेकंदानंतर. 120 सेकंद म्हणजे किती हो? हा भाग द्या, 2 मिनिट. 120 सेकंद म्हणजे 2 मिनिटे. याचा अर्थ 120 सेकंदानंतर किंवा 2 मिनिटाने ह्या सर्व अर्थात 6 बेल्स एकत्र वाजतील. आपल्याला प्रश्न असा विचारला, 30 मिनिटाच्या कालावधीत बेल्स किती वेळा एकत्र वाजतील? उत्तर मिळालं, प्रति 2 मिनिटाला सर्व बेल एकत्र वाजतील. म्हणजे 120 सेकंदानंतर साही बेल्स एकत्र वाजतील. 120 सेकंद म्हणजे 2 मिनिटानंतर. प्रश्न, 30 मिनिटाच्या कालावधीत ह्या बेल्स किती वेळा एकत्र वाजतील? म्हणून अंशस्थानी 30 मिनिटे, छेदस्थानी 2 मिनिटे. छेदस्थानी 2 मिनिटे का? तर 2 मिनिटाच्या फरकानं सर्व बेल्स एकत्र वाजत आहेत. हा भाग 15 जातो. मग 15 वेळा हे या प्रश्नाचं उत्तर का? नाही. प्रथमतः
वाजलेली एक बेल आहे, तेव्हाच कुठं नंतर वाजलेली बेल किंवा नंतरच्या वाजलेल्या बेलमध्ये आणि पहिल्या वाजलेल्या बेलमध्ये किती वेळाचं अंतर होतं हे पहिल्या वाजलेल्या बेल मुळच आपल्याला दुसरी बेल किती फरकानं वाजली हे कळालं. म्हणून या 15 वेळामध्ये एक प्रथम वाजलेली बेल ॲड करा. म्हणून 15 आणि प्रथमतः वाजलेली एक बेल जिनं दुसरी बेल किती वेळानंतर वाजली हे आपल्याला सांगितलं शिकवलं. ही प्रथम वाजलेली बेल या 15 वेळामध्ये ॲड करा. 16 वेळा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. लसावी सिद्धांत किंवा बेल घंटा ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.